काय केलं मग? नंतर हिने मला तिथे जवळजवळ 8-10 दिवसांनी हिचं पत्र आलं का बाबा हिने स्पष्ट लिहिलेलं होतं का असं असं झालेलं होतं, त्याच्यामुळे मला त्याच रात्री ज्या दिवशी मामा माझे आणि आई आली त्यांना कळलं सगळं आणि तिने मला घरच्याही मला गावाला पाठवलं नडियातला. आता मी काय येऊ नाही शकत कारण तूच तिकडे आलास तर बरं होईल. मग हिने सगळा ऍड्रेस आणि नडिया स्टेशन पासून कसं घरी यायचं त्याचा मॅप लिहून पाठवलेला होता तुम्हाला आम्हाला. बरं, भूगोलाचा फायदा झाला. भूगोलाच्या तासावरून सुरू झालेलं आहे सगळं, त्यामुळे नकाशे बरोबर सगळे. बाईंनी मग काय केलं बाई सांगा, मग पुढे काय नकाशा पाठवला? आमचे हे आत्याचे मिस्टर आहे ना, जे यांचे आत्याचे ते रेल्वेमध्ये होते, तर ह्यांची फॅमिली पूर्ण आमच्या फोर होती. तर त्या आत्या धाकट्या आत्या आहे, म्हणजे वडिलांच्या सासऱ्यांची धाकटी बहीण आहे. ते आणि त्यांचे मिस्टर नडियातला आले, त्यांच्याकडे रेल्वेचा पास होता. आणि त्या दिवशी आमच्याकडे लग्न होतं लांबचं, तर माझे काका बोलले की आम्ही लोक लग्नाला जातो, तू काही येऊ नको, तू घरी राहा. म्हटलं ठीक आहे, पण नेमकं माझा चप्पल तुटला. मग म्हटलं चल चप्पल रिपेअर करून येते. तर मी गेली संतराम मंदिराजवळ चप्पल रिपेअर करायला आणि तिथेच मला समोर आत्या दिसले, कारण जायचो यायचो घरी म्हणून हे सगळ्यांची ओळख होती माझी. तर आत्या बोलते हम लोग तेरू लेने को आए है. मग बोली लेने को आहे, घर में दादी आहे, चाची नाही आहे, चाची गाव गई आहे, उनके मैके गई है शादी के लिए. बोलते नाही हम लोग तो आ रहे हैं. अरे हा पिक्चरचाच प्लॉट आहे. आणि संध्याकाळी मला 4 ची वेळ दिली की 4 वाजता मी येऊन उभी राहते इथे. आणि परत मी कन्फ्युजनमध्ये, आता मी करू तरी काय, हे पण बिचारे तिथून आले, इथे काकी पण नाही, काका पण नाही. काका गेले होते दुकानावर, आमची दुकान होती स्टेशनला. आजोबा पण गेले होते, आजी एकटी होती. तर मी आजीला सांगितलं मी जरा बाहेर जाऊन येते, तर हे भेटले. त्यांनी मला तिथून नडियात स्टेशनवरनं अहमदाबादला घेऊन गेले, अहमदाबादवरनं रिटर्न मुंबईला आणलं. तुम्ही मनापासून आला? हो मनापासून. एका ड्रेसवर आली होती, मनापासून आली होती. आता किती वर्ष झाली लग्नाला? 35 वर्ष पूर्ण होईल. पण मला सांगा आता घरच्यांनी स्वीकारलं? हो, 12.5 वर्षांनी बोलवलं मला. 12.5 वर्षांनी एक तपाम नंतर बोलवलं. नाही पण छान, आता सगळं एकदम एकदम फर्स्ट क्लास, एकदम सुखाचं हो की नाही? या गप्पा अशाच सुरू असताना आता पहिला खेळ कुठला तो बघूया. बरं, तुम्हाला आता काडेपेटीचा मनोरा रचायचा आहे. ओके. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार, त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस प्रत्येक मनोऱ्याला. वेळ सुरू झाली. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. $1200 $1400 $1600 $1600 बक्षीस तुम्हाला मिळालं अभिनंदन. म्हणजे तुमचा किती अभ्यास होता असं मला म्हणायचं. तो माझा अभ्यास करायचा ना म्हणून असेल कदाचित. हो का? त्यांचं लक्ष तुमच्याकडे, तुमचं लक्ष अभ्यासाकडे. बरं, मग मला सांगा पुढे काय झालं? असं झालं की TY मध्ये नंतर आम्ही वेगळे, त्यांनी MBA केलं, मी पोस्ट ग्रॅज्युएशन MSc केलं, तर आम्ही भेटत राहिलो. आणि मग ते 19 डिसेंबर पासनं आमचं डेट सुरू झालं, डेटिंग करायचं. आणि मग 7 वर्ष आम्ही डेट केलं. काय केलं तू सांगा ना, काय कसं काय पुढाकार घेतला? मला ही खूप आवडायची तेव्हा. हे कधी साधारण आवडायला लागले? तेव्हा कॉलेज, म्हणजे कॉलेज झाल्यानंतर. अच्छा, कॉलेज झाल्यानंतर. त्या दरम्यान काही नाही, मी हिला सतत असं विचारायचो की कोणता मुलगा आहे, तुला कोण आवडतो आपल्या ग्रुपमध्ये. तर ही मला असं नेहमी आहे ना असं एक एक वर्ड सांगायची, ए, त्याचा नावामध्ये ए आहे, नावामध्ये एल आहे, असं सांगायची. तर काय हे तर कॉमन नाव आहे. काय हे असं जरा मिस्ट्री क्रिएट करत होते. साधारण किती दिवस केला क्रिएट? TY चे शेवटचे महिने. हो हो. आणि मग एकदा आम्ही वर्गात बसले, त्यांनी मला तासभर विचारलं कोण आहे. मग मी शेवटी सांगितलं तू आहे. डायरेक्ट सांगितलं तिने, डायरेक्ट सांगितलं. आणि मी एकदम हे झालो, चक्कर आली, म्हणजे मीच आहे. पण काय असं काय चांगला स्वभाव आहे यांचा सांगा? खूप चांगलं स्वभाव आहे त्यांचं, म्हणजे ती खूप मला समजून घेते, ते मला खूप आवडतं. आणि आहे थोडंफार, म्हणजे होतं, म्हणजे काय थोडंफार होतं, म्हणजे कधी कधी राग रागवते. पण ते तर ते जाऊ द्या, ते तर संसारात होतंच काय हो. पण मला सांगा
की तुमच्या या सगळ्या प्रेमाचं रहस्य काय? रहस्य मला असं वाटतं की आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत, ते रहस्य आहे. म्हणजे मी त्याला काही सांगू शकते आधीपासूनच, जेव्हा डेट नव्हतो करत तेव्हापासून, आणि तुम्ही मला काही सांगू शकता. पहिल्यांदा डेटवर कुठे गेला होता? मरीन ड्राईव्ह. पण मला सांगा, आता हे सगळं सुरू झाल्यानंतर तुमच्या दोघांव्यतिरिक्त ही गोष्ट अजून कोणाला माहिती होती? हो, कॉलेजमध्ये सगळ्यांना माहिती होती, फ्रेंड्सना. आणि मग जेव्हा खूप सिरियस आम्ही झालो त्याच्यानंतर ताईला सांगितलं माझ्या. मग ती म्हणाली काय टेन्शन नको घेऊ, आपण करू मावशीला आईला माझ्या कन्व्हिन्स. आणि मग हा मग घरातल्यांना हळूहळू एक एक करून, कारण वरचेवर येणं जाणं आमच्याकडे गणपती वगैरे हे यायचे, हे यायचे का गणपतीची सुद्धा कामं त्यांना सांगायचे? नाही नाही, मग पण हे यायचे यायचे गणपती, दिवाळी पूजा वगैरे काही असली, माझा बर्थडे असला तर ते यायचे. म्हणजे सगळा ग्रुपच यायचा आणि मग अशी ओळख होती त्याची. आणि आई असं म्हणते की तिला आधीपासूनच माहिती होतं की असं काहीतरी. विचारी आई कुठे? आई बोला, काय तुम्हाला अंदाज आला होता? घरी तो यायचाच, बी एस सी ची एक्झाम होती तेव्हा रिझवी कॉलेजला मी मयुरीला सोडायला जायची. तुम्ही? आम्ही रिक्षा करून जायचं, बँड्राला हा भेटायचा. अच्छा, हा पण असायचा? हो. आणि आम्ही एका रिक्षामधनंच जायचो, पेपर संपला की पण आम्ही रिक्षाने एकत्र जायचो, आम्ही आमच्या घरी हा याच्या घरी. पण तेव्हाच मला अंदाज आला होता, मी तेव्हा ह्याला काही विचारलं नाही, मला फक्त ह्यांच्याकडनं हवं होतं की ह्याने काय आहे नक्की, म्हणून मी कधीच तिला विचारलं. पण तुम्हाला अंदाज आला होता? हो हो. आणि मग तुमच्या घरी कधी कळलं? मीच सांगितलं, माझ्या आईला सांगितलं. काय प्रतिक्रिया? पहिले ती थोडी हे झाली की म्हणजे आपल्या गुजरातीमध्ये कसला नाही असं बोलली. नंतर मी नंतर ती बोलली आपण भेटू पहिला, नंतर तिला आवडली मयुरी आणि नंतर. किती वर्ष झाली लग्नाला? आता 2 वर्ष. पण मग घरी कळल्यावरती दोन्ही घरांकडनं होकार होता? हो हो. मग त्याच्यात काही ऑब्जेक्शन आलं नाही की बाबा गुजराती आहे मराठी आहे असं काही झालं? नाही, अजिबात नाही. दोन्ही घरांनी एकदम होल हार्टेडली एक्सेप्ट केलं आणि आमचं लग्न पण दोन्ही स्टाईलने केलं. म्हणजे कसं काय? गुजराती पण आणि मराठी पण एकाच दिवशी? एकाच दिवशी, दोन्ही विधी. दोन्ही विधी. पण गुजराती घरात गेल्यावर ऍडजस्ट करताना काय वेळ वगैरे लागला? अजिबात नाही लागला. त्यांच्या घरच्यांनी स्वीकारलं? खूपच होल हार्टेडली स्वीकारलं. म्हणजे मला असं वाटलं की मी परत माझ्या आई बाबांकडेच आले. इतकं छान प्रेम, खूप प्रेमाने. गुजराती येतं तुम्हाला आता? हो येतो. 5 वाक्य बोला त्यांच्याबद्दल गुजरातीतून. बहु सरस छे. बहु सरस छे, बहु म्हणजे सून नाही, स्वतःबद्दल बोलतात. अच्छा, खूप. मला वाटलं स्वतःबद्दलच बोलतात. एक दुसरं? मने बहु गमे छे. मने बहु गमे छे. दोन? मारा पती परमेश्वर छे. ते काय चित्रपटाचं नाव सांगताय? बर. 3? आ मने काही फरवा नथी लई जाता. ह्याची काही फरवा करू नका फार. 5वं? हूँ एना साथे बहु खुश छू. बरोबर, व्हेरी गुड. आता या ठिकाणी या पहिल्या टप्प्यावर पहिला खेळ कुठला बघूया. ग्लासांचा मनोरा रचायचा. 3 टप्पे झाले, 3 थर झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, त्यानंतर प्रत्येक ग्लासला 200 रुपयाचं बक्षीस. बघूया किती जास्तीत जास्त बक्षीस मिळवणार. 2. चला, अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. 1200. 1400. 1600. 1800. 1800 रुपयाचं बक्षीस मिळालं अभिनंदन. तुमच्या आयुष्यातला शेवटचा ऍटिट्यूड का? मला त्या सिरियलचं नाव तरी सांग. पण तेव्हा आई होती बरोबर? आई होती बरोबर. आई रियाज. आई काय ना, आई